ज्येष्ठ संतूर वादक पंडित उल्हास बापट यांचं वयाच्या 67व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालंय. आर डी बर्मन यांच्या मार्गदर्शनाखाली घर या सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 1942 लव्ह स्टोरी या सिनेमापर्यंत उल्हास यांनी बर्मन यांची साथ सोडली नव्हती. आर डी बर्मन यांच्याबरोबर अनेक हिट गाणी उल्हास बापट यांनी दिली. संगीतकार आर डी बर्मन यांच्या जयंतीनिमित्त पंचम क्रिएशन आणि स्टुडिओ 5 यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा पंचमरत्न पुरस्कार देऊन उल्हास बापट यांना गौरवण्यात आलं होतं. पंचमदानबरोबर काम करणाऱ्या कलाकारांना पंचमरत्न पुरस्कार दिला जातो, त्यानुसार बापटांची निवड करण्यात आली होती. पंडित उल्हास बापट म्हणजे आपल्याला आठवतो तो संतूरचा कर्णमधुर नाद. पंडित सतीश व्यास या क्षेत्रातलं एक दिग्गज नाव, या क्षेत्रातले एक ज्येष्ठ संघटक पंडित सतीश व्यास आपल्याबरोबर आहेत. पंडितजी नमस्कार. उल्हास बापट हे नाव आपण घेतलं तर आपल्याला आठवतो तो म्हणजे संतूरचा कर्णमधुर नाद. त्यांच्या संतूर वादनाची वैशिष्ट्य पंडितजी प्रेक्षकांच्या करता आपण कशी उलगडून सांगा? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे मला अतिशय दुःख होत आहे की माझ्या भावासारखेच होते ते, कारण आम्ही ऑलमोस्ट समवयस्करच, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी ते मोठे असतील, आणि अतिशय सज्जन आणि सद्ग्रस्त होते ते. पहिली गोष्ट म्हणजे संगीतकार तर मोठे होतेच, कारण त्यांनी क्लासिकल म्युझिक तर अतिशय सुरेख त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे वर्षानुवर्ष, पण त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा योगदान खूप आहे की त्यांनी बऱ्याच फिल्म्समध्ये संतूर ची त्यांनी रेकॉर्डिंग, वेगवेगळ्या म्युझिक डायरेक्टर्सना त्यांनी रेकॉर्डिंगमध्ये त्यांचं संतूरचं वादन झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांचं असं होतं की त्यांनी एक स्वतःची शैली निर्माण केली होती, कारण त्या ते स्वतः प्रख्यात एक सरोद वादक होत्या झरीन दारूवाला यांच्याकडे त्या उल्हास बापट शिकले त्यांच्याकडे, आणि नंतर आमच्या संगीतातले ज्यांना आम्ही महाऋषी म्हणतो असे कैलासवासी पंडित के जी गिंडे यांच्याकडेही त्यांनी थोडं मार्गदर्शन घेतलं होतं उल्हासजीने. तर त्यांच्या वादनामध्ये एक स्वतःची शैली त्यांनी निर्माण केली होती, हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यांच्या संतूरवर. आणि आम्ही जरी ते म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांनी एक स्वतःचा पंडित सतीश व्यास आपल्याबरोबर बोलत आहेत, आणि आज एक अत्यंत मोठा कलाकार आपल्यातून निघून गेलेला आहे. पंडितजी, एक गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला नक्कीच विचारावशी वाटते, तो म्हणजे इतका मोठा कलाकार तयार होण्याकरता मोठा काळ जावा लागतो. आपल्याला उल्हास बापटांच्या करिअरमधले आठवावे असे क्षण कुठले, काय सांगा? मी त्यांच्या म्हणजे काही मैफली ऐकलेल्या आहेत, आणि त्यांची जी वाजवण्याची सहजता होती, कारण संतूर हे वाद्य जितकं ऐकायला मधुर आहे, चांगलं आहे, तितकंच ते त्याच्यावर साधना करून शास्त्रीय संगीताची प्रस्तुती करणे फार कठीण काम आहे, एवढं मी नक्की सांगू शकतो. ते ऐकायला फार लोकांना मधुर वाटतं. लोक आम्हाला कित्येक वेळा सांगतात सर, संतूरचा ध्वनी ऐका की एकदम असं वेगळ्या एका विश्वात निर्माण त्यांचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक स्पिरिच्युअल म्हणा किंवा मेडिटेशन म्हणा असा पण त्याचा भास होतो. पण ते सगळं निर्माण करण्यासाठी जी साधना लागते आणि एकाग्रता लागते ती उल्हासजींमध्ये खूपच म्हणजे प्रकर्षाने मला जाणवत असे. आणि फार काय म्हणतात त्याला, ऑनेस्टी म्हणतात ना, असं त्यांनी काम त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या संगीताच्या क्षेत्रामध्ये केलं. आपलं संतूरचा प्रचारही त्यांनी जगभर केला आपल्या वादनानी आपल्या शैलीनी. आणि म्हणजे आज खरोखर मला स्वतःला फार अतिशय वाईट वाटतंय, कारण तसे संतूर वादक भारतामध्ये खूपच कमी आहेत आणि उल्हासजींचं त्यात खूप वरचं स्थान होतं, आणि अशी व्यक्ती निघून जाणं हे खरोखर संगीतासाठी खूपच मोठी हानी आहे ऍक्च्युली. पंडितजी, आपल्याला झालेलं दुःख आम्ही समजू शकतो. भावासारखा असलेला कलाकार गेला, इतका मोठा कलाकार व्हायला फार वेळ लागतो, आणि खरंच देवाची माणसं असं वर्णन करता येईल, कारण आपण म्हणालात तसं खरंच संतूर ऐकलं की एक समाधी लागते, त्यातनं मिळणारा आनंद हा अवीट असतो, आणि त्यात स्वतःची वेगळी शैली निर्माण करणारा एक अत्यंत मोठा कलाकार आज आपल्याला सोडून गेला आहे.
हे देशाचं नुकसान आहे. धन्यवाद आपण आपल्या भावना इतक्या दुःखद क्षणी देखील आमच्याशी शेअर केल्या त्याबद्दल.